बावडा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरात नागरिकांच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्च करून ग्रामीण पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने शौचालय बांधण्यात आले होते. गेले अनेक दिवसापासून येथील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. बँकेत येणाऱ्या महिला व नागरिकांना बंद अवस्थेत पडलेल्या शौचालयामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय. यातच आता शौचालयावरील हजारो लिटर पाण्याच्या टाकीची चक्क चोरीला गेल्याने नेमकं शौचालयावरील पाण्याची टाकी कोणी व का चोरली आहे याबाबत एकच चर्चा सुरू आहे. गणेश कांबळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.